नवीन घटकेंद्रावर वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे होणारे अपवर्तन। मित्रांनो, या ठिकाणी हा जो घटक आहे हा तुमच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। या घटकावर वारंवार दहावी बोर्डाकडून प्रश्न विचारण्यात आलेले आहे। चला तर मग आपण आता वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे होणारे अपवर्तन हे अभ्यासूया। सगळ्यात पहिले विरळ माध्यमातून घन माध्यमात होणारे अपवर्तन। मित्रांनो, या ठिकाणी विरळ माध्यम आहे, विरळ माध्यम म्हणजे हवा असेल आणि दुसरं माध्यम आहे घन माध्यम। ज्यावेळी या विरळ माध्यमातून प्रकाश किरण घन माध्यमात प्रवेश करतात त्यावेळी या ठिकाणी स्तंभिका आहे। ही काय स्तंभिका आहे? ज्यावेळी विरळ माध्यमातून प्रकाश किरण घन माध्यमात जातात त्यावेळी ते प्रकाश किरण या स्तंभिकेकडे, ही स्तंभिका आहे, या स्तंभिकेकडे झुकतात किंवा जवळ येतात। विरळ माध्यमातून घन माध्यमात प्रकाश किरण ज्यावेळी जातात त्यावेळी ते स्तंभिकेच्या जवळ येतात, म्हणजे स्तंभिकेजवळ झुकतात। समजलं? विरळ माध्यमातून घन माध्यमात होणारे अपवर्तन, यामध्ये प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात येताना ते स्तंभिकेजवळ येतात। आता पुढे दुसरं जे आहे घन माध्यमातून विरळ माध्यमात होणारे अपवर्तन। आपण इथे बघितलं विरळ माध्यमातून घन माध्यमात ज्यावेळी प्रकाश किरण जातात तेव्हा ते स्तंभिकेजवळ येतात, पण ज्यावेळी ह्या घन माध्यमातून पुन्हा विरळ माध्यमात प्रकाश किरण जातात, समजा आता हे घन माध्यम आपण समजा काच घेतला, समजा या घन माध्यमातून ज्यावेळी प्रकाश किरण विरळ माध्यमात येतात त्यावेळी हे प्रकाश किरण या स्तंभिक, ही बघा स्तंभिका आहे, ही काय आपली स्तंभिका, या स्तंभिकेपासून दूर जातात। काय होतात ते? दूर जातात। घन माध्यमातून प्रकाश किरण विरळ माध्यमात जाताना ते स्तंभिकेपासून दूर जातात। आणि नंतरची जी अवस्था आहे ती म्हणजे मित्रांनो, ज्यावेळी प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात आपात होतात, परंतु ते आपातांना लंब असतील, ते कसे असतील? लंब असतील, तर त्यांच्यात कोणताही बदल होत नाही, म्हणजेच त्यांच्यामध्ये अपवर्तन होत नाही। अशा प्रकारे आज आपण वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे होणारे अपवर्तन, जो आपल्या दहावी बोर्डाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा घटक आहे, तो आपण या ठिकाणी अभ्यासला। धन्यवाद।